माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा अठ्याहत्तरावा वाढदिवस बार बारा डिसेंबर रोजी आहे खासदार पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अकरा ते सोळा डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीनं अकरा ते सोळा डिसेंबर या कालावधीत स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार आहे अकरा डिसेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं टर्फ मैदान इथं फुटबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहे बारा डिसेंबर रोजी अंधशाळेतील विद्यार्थ्यांना भोजन तसंच फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण केलं जाणार आहे त्याशिवाय कोल्हापूर शहरातील बेघर आणि गरीब व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे तेरा तारखेला सीबीएस इथं तर चौदा तारखेला भवानी मंडप इथं महिला आघाडीच्या माध्यमातून पाणपोईचं उद्घाटन करण्यात येणार आहे त्याशिवाय जनजागृती आणि आरोग्य शिबिर आयोजित केलंय पंधरा तारखेला भटक्या विमुक्त सेलच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे सोळा डिसेंबर रोजी राष्ट्रवादी क्रीडा सेलच्या वतीनं बालकल्याण संकुलातील मुलांना क्रीडाविषयक साहित्य दिलं जाणार आहे अशी माहिती आर के पवार यांनी दिली पत्रकार परिषदेला सुनील देसाई जयकुमार शिंदे किसन कल्याणकर महेंद्र चव्हाण प्रसाग उगवे उपस्थित होते